गुड मॉर्निंग, शुभ प्रभात, सगळ्यांना नमस्कार। प्लीज कमेंटमध्ये सांगू शकाल का की माझा आवाज व्यवस्थित पोहोचतोय किंवा नाही। माझा आवाज नीट जर येत असेल तर आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया। ओके, सो आता येतो आहे नीट आवाज। ठीक आहे, सो आपण आजच्या लाईव्ह सेशनला सुरुवात करूया। आजचा आपला टॉपिक आहे आयुर्वेद आणि उन्हाळा। तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून उन्हाळ्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे किंवा आपण घरच्या घरी यासाठी काय उपाय करू शकतो ह्याच्याबद्दल आज माहिती बघणार आहोत। आपण आजच्या सेशनला सुरुवात करू। नमस्कार, माझं नाव डॉक्टर गौतमी महेश फडके आणि मी BAMS आहे। सध्या मी MD करते आहे। तर आज मी लोकांना कॉमनली काही जे प्रश्न पडतात उन्हाळ्यामध्ये किंवा कसं खावं, काय प्यावं किंवा दुपारी झोपावं की झोपू नये ह्यासारख्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज इथे देणार आहे। तर आपला आजचा पहिला मुद्दा आहे की उन्हाळ्यामध्ये कोणते खाद्यपदार्थ खाणं चांगलं आणि याबद्दल आपण पहिले माहिती बघूया। तर या काळामध्ये, म्हणजे हा वसंत ऋतू आहे आणि वसंत ऋतूमध्ये बाहेरील तापमान दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसतंय आणि आजपर्यंत म्हणजे इतका उन्हाळा नव्हता जेव्हा ह्या काळामध्ये जो उन्हाळा आपण सगळेच सहन करतोय तो अतिप्रचंड उकाड्याची लाट आलेली आहे। त्याच्यामुळे पित्ताला कमी करण्यासाठी साधारणपणे कडू किंवा तुरट चवीचे पदार्थ खाणं ह्या काळामध्ये चांगलं आहे। उदाहरणार्थ दुधी, दोडका, भोपळा किंवा कारलं जे पदार्थ साधारणपणे लहान मुलांना आवडत नाहीत पण तेच ह्या सध्याच्या काळामध्ये सगळ्यात गुणकारी आहेत। तर हे पदार्थ तुम्ही खाल्ले पाहिजेत रोजच्या जेवणामध्ये। त्याचप्रमाणे सीझनल फ्रूट्स, जी काही नैसर्गिकत ह्या तापमानाला कंपन्सेट करायला आपल्याला जी फळं ह्या सीझनमध्ये येतात तीसुद्धा हे पित्त कमी करायला खूप मदत करतात। त्यामुळे आंबा, करवंद, जांभूळ, फळं खाणं उत्तम। त्याचप्रमाणे पांढरा कांदा ह्यामुळे सुद्धा पित्त कमी होण्यास खूप चांगली मदत होते। आईस्क्रीम जरी स्पर्शाला थंड लागत असेल तरी त्याचं काम उष्ण आहे, त्याच्यामुळे आईस्क्रीम खाताना नक्की ह्याचा विचार करा। खूप लोकांना एक समज असते की कलिंगड हे शरीराला थंडावा देतं, परंतु कलिंगड हे उष्ण आहे आणि उपाशीपोटी कलिंगडाचे कधीही सेवन करू नये। त्याने खूप लोकांना पित्ताचा त्रास होतो आणि मग नंतर आपल्या लक्षात येत नाही की पित्त नेमकं कशाने झालं, परंतु समजा उपाशीपोटी कलिंगड खाल्लं तर त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो। त्याचप्रमाणे ह्या काळामध्ये कुठल्या गोष्टी वर्ज्य कराव्यात, तर सगळ्यात पहिले म्हणजे दही। दही या काळामध्ये खाऊन त्वचेवरती एक लाल चट्टे उठणं किंवा पित्ताचा त्रास येणं, आंबट ढेकरा येणं ह्यासारखे म्हणजे ह्यासारखे त्रास होऊ शकतात। त्याच्यामुळे दही शक्यतो टाळावे आणि रात्री दही अजिबातच खाऊ नये। अगदीच खाल्लं किंवा दह्यापेक्षा ताक चांगलं, ते सुद्धा घरी केलेलं आणि ताजं असेल तर अगदी उत्तम। आणि फ्रीजमध्ये न ठेवता घरीच ताजं करून ताक प्या। आणि शक्यतो बटर मिल्क जे टेट्रापॅकमध्ये मिळतं त्याच्यामध्ये अनेक प्रिझर्वेटिव्ज घातलेले असतात, त्याच्यामुळे तसं ताक तर अगदीच अवॉइड करा। दुसरी गोष्ट म्हणजे तळलेले पदार्थ, जास्ती मीठ लावलेले पदार्थ हे पूर्णपणे टाळावेत। त्याने पित्त वाढण्यासाठी मदत होते आणि बाहेर उन्हाळा असल्यामुळे त्याचा शरीरावरती खूप त्रास होतो।
त्याच्यानंतर दुसरं आपण बघूया, म्हणजे कोणती पेय किंवा ड्रिंक्स प्यावीत किंवा पिऊ नयेत. तर आपल्याकडे इतके व्हरायटी ऑफ ड्रिंक्स आहेत की आपल्याला बाहेरचे प्रोसेस्ड किंवा जे प्रिझर्वेटिव्ह घातलेले ट्रॉपिकाना यासारखे जे ज्युसेस आहेत ते प्यायची काहीच गरज नाही आहे. आपल्याकडे सगळ्यात म्हणजे आता आपण पहिला मुद्दा बघूया की पाणी कसं प्यावं उन्हाळ्यामध्ये. तर शक्यतो हे माठातलंच पाणी प्यावं, जर गार हवं असेल किंवा माठातलं पाणी हे नॅचरली गार होतं त्याच्यामुळे ते पाणी प्यावं. त्याच्यामध्ये जास्ती हे केल्यासाठी म्हणजे त्याचे गुणधर्म वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये आपण वाळा घालू शकतो. तो वाळा घालून ते माठातलं पाणी आपण पिऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की फ्रीजमधलं पाणी चांगलं की नाही. खूप लोक कडाक्याच्या उन्हातनं काम करून वगैरे दुपारी घरी येतात, फ्रीज उघडतात, फ्रीजमधलं पाणी बर्फाचं पाणी सर्रास पितात, परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण का ह्याचा म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी क्षणिक त्याच्याबद्दलचं चांगलं वाटतं की हां गार पाणी प्यायलं आहे, परंतु त्याचं शरीरावर किंवा शरीराच्या जाठरअग्नीवरती, जाठरअग्नी म्हणजे असा एक अग्नी म्हणजे असा अग्नी जो आपलं अन्न पचवण्यासाठी आपलं काम करतो, आणि उन्हाळ्यामध्ये हा अग्नी ऑलरेडी कमी झालेला असतो, त्याच्यामुळे गार पाणी पिल्यामुळे तो आणखीनच मंद होतो. मी एक उदाहरण देते की समजा काचेचं भांडं किंवा काचेचा एखादा तुकडा आपण गरम केला आणि तो खूप गरम केला आणि त्याच्यावरती समजा गार पाणी शिंपडलं तर काय होईल हे सगळ्यांनाच माहिती आहे, कारण काच तडकेल. त्याचप्रमाणे शरीराचं सुद्धा होतं की खूप उन्हात म्हणजे कडाक्याच्या उन्हातनं तापून आल्यानंतर किंवा आपल्या शरीराचा उष्मा वाढलेला असतो आणि तेव्हा जर आपण हे गार पाणी प्यायलं तर शरीरावरती आणि जाठरअग्नीवरती ह्याचा नक्कीच वाईट परिणाम होतो. त्याच्यामुळे या उन्हाळ्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा की गार पाणी किंवा फ्रीजमधलं पाणी, बर्फाचं पाणी हे पूर्णपणे टाळा. आणि सध्याच्या करोनाच्या स्थितीमध्ये सुद्धा हे गार पदार्थ किंवा अचानक असे एकदम उकाड्यातनं एकदम गार पाणी पिणे हे खूपच विरुद्ध मानलं आहे किंवा विरुद्ध आहे, आणि त्याच्यामुळे हे पूर्णपणे टाळावं. दुसरी गोष्ट म्हणजे पिण्यासाठी उत्तम अशी सरबतं कुठची. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिंबू सरबत, कोकम सरबत, आणि ही फक्त आपल्याला म्हणजे एक छान वाटावं म्हणून सरबतं नसून ह्याचा शरीरावरती एक खूप चांगला परिणाम होतो, किंवा उन्हाळ्यातले जे होणारे त्रास आहेत ते सुद्धा आपण ह्याच्याने कमी करू शकतो. लिंबू सरबत आहे, कोकम सरबत, आवळा सरबत, वाळ्याचं सरबत, त्याच्यानंतर शहाळ्याचं पाणी किंवा नारळ पाणी. परंतु ज्या लोकांना हार्ट किंवा किडनीचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी नारळ पाणी किंवा शहाळ्याचं पाणी पिताना हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच प्यावं, कारण ह्याच्यामध्ये पोटॅशियमचीही मात्रा जास्त असते, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर कुठचे पदार्थ म्हणजे कुठचे पेय ह्या उन्हाळ्यामध्ये पिऊ नयेत. सो आपल्याकडे इतकी व्हरायटी ऑफ म्हणजे पेय असताना मिल्कशेक किंवा एरिएटेड ड्रिंक्स, स्प्राईट, कोकोकोला हे सगळे जे पदार्थ आहेत ते तुम्ही पूर्णपणे वर्ज करावेत. त्याच्यानंतर उन्हाळ्यातला विहार म्हणजे जीवनशैलीमध्ये आपण काय काय बदल करू शकतो. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी येते की वसंत किंवा ग्रीष्म ऋतूमध्ये हे बाहेर अत्यंत कडाक्याचं ऊन पडलेलं असतं आणि तेव्हा आपल्या शरीराचं बल हे आधीच कमी आहे. त्याच्यामुळे जर दुपारची झोप या दोन ऋतूमध्ये समजा घेतली, ग्रीष्म ऋतूमध्ये जर उन्हाळ्यात झोप घेतली तर शरीरामध्ये हानी होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे व्यायाम. उन्हाळ्यामध्ये व्यायाम करताना हा नेहमी अर्धशक्ती व्यायाम करावा, म्हणजेच ह्याचा अर्थ की शरीराच्या अर्ध्या म्हणजे शरीराची शक्ती अर्धी संपेस्तोवरच व्यायाम करावा. जर व्यायाम हा अतिशय जास्त ह्या ऋतूमध्ये केला गेला तर आपल्याला म्हणजे शरीराचं बल कमी होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे त्रास जाणवायला सुरुवात होते. त्याच्यामुळे व्यायाम करताना ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा की नेहमी पूर्ण म्हणजे अगदी थकून जाईपर्यंत व्यायाम कधीच करू नये, नेहमी अर्धी शक्ती राखून ठेवून व्यायाम करायचा. तिसरी गोष्ट म्हणजे बाहेर जर कडाक्याचं ऊन आहे आणि तुम्ही आतमध्ये किंवा ऑफिसेसमध्ये सेंट्रलाइज्ड AC असतात तर अचानक उन्हामधनं AC जाणं किंवा घरामध्ये काही काहींच्या घरामध्ये AC लावून ठेवलेले असतात तर ते अत्यंत चुकीचं आहे. समजा बाहेर टेम्परेचर समजा 40 डिग्री आहे आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही AC लावून टेम्परेचर हे 20 किंवा 22 डिग्री करत असाल तर हा जो फरक आहे तो शरीराला कंपन्सेट करायला किंवा ह्या बदलाला अनुसरून घ्यायला म्हणजे वेळ लागतो आणि त्याच्यामुळे त्याचे बॉडीवरती आणि त्वचेवरती सुद्धा वेगवेगळे
इफेक्ट दिसतात, त्याच्यामुळे ही गोष्ट पूर्णपणे अवॉइड करा की बाहेरनं एकदम ए सीमधून उन्हात आलं, उन्हातनं ए सीत गेलं, ही गोष्ट पूर्णपणे टाळायची. आता आपण बघूया की सामान्यपणे उन्हाळ्यामध्ये होणारे त्रास. तर पहिला जो त्रास होतो त्याचा आहे की शीतपित्त. शीतपित्त म्हणजे काय, की त्वचेवरती चट्टे उठणं किंवा लाल चट्टे उठणं, त्याला अत्यंत खाज येणं. आणि मोस्टली रात्री हा त्रास जास्त जाणवतो, दिवसभरसुद्धा लाल चट्टे येतात जातात अशी अवस्था असू शकते. किंवा त्वचेवरती गांधी उठतात, तर त्याच्यामध्ये कोकम हे त्या ठिकाणी जर चोळलं तर त्याचा अत्यंत चांगला उपयोग होतो, आणि कोकम सरबतसुद्धा तुम्ही ह्यावेळी पिऊ शकता. त्याचप्रमाणे आपल्याला शरीरातून अत्यंत म्हणजे गरम वाफा किंवा डोळ्यातनं गरम वाफा आल्यासारखं वाटतं, तर तेव्हा वाळ्याचं सरबत खूप सुंदर, आपण म्हणजे त्याचा खूप सुंदर उपयोग होऊ शकतो. त्याचप्रमाणे तुळशीचं बी आहे, गूळ टाकून केलेलं कैरीचं पन्ह आहे, ही सगळी जी सरबतं किंवा हे सगळे जे आपले पारंपरिक चालत आलेल्या गोष्टी आहेत, ह्या अत्यंतपणे म्हणजे नैसर्गिकरित्या किंवा ऋतूप्रमाणे डिझाईन केल्या आहेत. आणि जेव्हा त्या त्या ऋतूप्रमाणे आपण तो आहार किंवा विहार घेतो, तर तेव्हा त्याचा आपल्याला नक्कीच चांगला उपयोग होतो. दुसरी गोष्ट म्हणजे जर लघवीच्या जागी किंवा लघवी करताना जळजळ होत असेल किंवा त्रास होत असेल, तर धने जिऱ्याचं पाणी हे खूप उत्तम औषध आहे. परंतु त्याच्यासाठी म्हणजे हे आपण साईड बाय साईड सुरू करू शकतो, परंतु हा त्रास जर तुम्हाला होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु काही कमी प्रमाणात त्रास होत असेल किंवा काही लोकांना ऑलरेडी माहिती आहे की आपली पित्ताची प्रकृती आहे, तर धने जिऱ्याचं पाणी घेऊ शकता. त्याच्यामध्ये काय करायचं की एक एक चमचा, एक चमचा धण्याचं पाणी, एक म्हणजे एक चमचा धणे आणि एक चमचा जिरं असं आदल्या रात्री भिजवून ठेवायचं अर्धा लिटर पाण्यामध्ये, किंवा साधारण एक दोन भांडी पाण्यामध्ये हे भिजवून ठेवायचं, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गाळून हे पाणी घ्यायचं. तुळशीचं बीसुद्धा खूप चांगलं उपयोगासाठी येतं. त्याच्याचप्रमाणे आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसा बाहेर उकाडा वाढतो किंवा जी रुक्षता वाढते, सगळं मॉइश्चर किंवा जे बाष्प असतं ते उडून जात असतं, त्याचप्रमाणे शरीरातसुद्धा आपल्या वृक्षताही वाढत असते. त्याच्यामुळे जे त्वचेवरती की जे त्वचा फाटते किंवा रुक्ष होते, काही काहींच्या त्वचेची सालपटं निघत असतात, तर त्यासाठी सगळ्यात उत्तम करायची टेक्निक म्हणजे अभ्यंग. हे आंघोळीच्या आधी किंवा तुम्ही रात्री काही प्रमाणामध्ये करू शकता, पण सगळ्यात चांगलं जर आंघोळीच्या आधी तुम्ही अभ्यंग केलं तर त्याचा नक्कीच खूप चांगला उपयोग होतो. तेल लावण्यामुळे हे वृक्षता पूर्णपणे कमी होते, तेल स्निग्ध असल्यामुळे ही उष्णता कमी होते. त्याच्यानंतर बहुतांश हे जे मॉइश्चरायझर जे आपण वापरतो त्याचे बेस हे बटर, कोकम बटरचे असतात. तर हे मॉइश्चरायझिंग क्रीम ज्याच्यामध्ये अनेक बाकी केमिकल्स असतात किंवा प्रिझर्वेटिव्ज असतात, हे लावण्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही डायरेक्ट कोकम बटर लावलं तर त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. त्याच्याचप्रमाणे पुढचं आपण बघूया की ह्या ऋतूमध्ये कुठचं पंचकर्म हे आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे रुग्णपरीक्षा आणि रोगपरीक्षा, ही म्हणजे व्याधी परीक्षा, हे सगळं करून पंचकर्म हे 12 महिने आपल्याला करता येऊ शकतं. परंतु वसंत ऋतूमध्ये जेव्हा निसर्गतः साठलेला जो कफ असतो त्याचा प्रकोप होत असतो, तर त्यावेळी वसंतात कफ वाढल्यामुळे जे वासंतिक वमन हे पंचकर्म सांगितलेलं आहे ते अत्यंत श्रेष्ठ आहे या काळामध्ये. त्याच्यामुळे हे ह्याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही तुमच्या कुठल्याही डॉक्टर्सना विचारू शकता, किंवा माझं एक पेज आहे आयुर्वेद सामांकूर, ह्याच्यामध्ये तुम्ही मला ही क्वेरी टाकू शकता, तिथे मी तुम्हाला जास्त डिटेलमध्ये हे स्पष्ट करू शकते. परंतु पंचकर्म म्हटलं की वसंतामध्ये वमन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये ऊसाचा रस प्यायला जातो. सो ऊसाचा रस हा आयुर्वेदाच्या दृष्टीने वामक आहे. तर निसर्गतःच अशी म्हणजे आखणी केलेली आहे की उन्हाळ्यामध्ये ऊसाचा रस येतो, आणि तो जर एखाद्याने जास्त प्रमाणामध्ये प्यायला तर नॅचरलीच उलटी येते. तर वामक म्हणजे असे पदार्थ ज्याने उलटी येऊ शकते. तर वसंतामध्ये निसर्गतः जे वमन होतं त्याच्यासाठी ऊसाचा रस सांगितलेला आहे. तुम्ही साध्या प्रमाणातसुद्धा ऊसाचा रस घेऊ शकता. आणि काकवी जे पदार्थ मिळतं, तर हे एक गुडविकृती म्हणतात, काकवी म्हणजे गुडविकृती. त्याच्यामुळे अनेक त्वचेचे विकार किंवा शरीरासाठी काकवी जास्त प्रमाणात खाल्लेली चांगली नाही आहे.
त्याच्यामुळे शक्यतो ती अवॉइड करावी. त्याच्यामुळे काही काही लोकांमध्ये त्वचेचे आजार दिसू शकतात. त्याच्यामुळे हे काकवी खाताना तुम्ही ह्याची खबरदारी नक्की घ्यावी. तर आजचं आपलं हे एक छोटं आयुर्वेद आणि उन्हाळा असं सेशन संपलेलं आहे. जर तुम्हाला याच्याबद्दल काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला आत्ता कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. एकांनी इथे प्रश्न केला की राजस्थानला पुदिना किंवा जिरा सर्व थंड पाणी आणि दह्यात आय थिंक त्यांना म्हणायचं आहे टाकतात, हे योग्य आहे का, शरीराला त्याचा कितपत फायदा आहे. जर जिरा आणि पुदिना तुम्ही नुसतं पाण्यात टाकून जर घेत असाल तर त्याचा फायदा आहे, परंतु ते समजा दह्यात टाकून घेत असाल तर हे दही अत्यंत आत्ता शरीराला हानिकारक आहे. त्याच्यामुळे फक्त जर जिरं आणि धणा तुम्ही पुदिना म्हणजे घेत असाल तर ह्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. हो, हळदीचा सुद्धा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. जे अत्यंत कोरड्या किंवा रुक्ष ह्याच्यामध्ये राहतात तर ते पायाला हळद लावतात, तर त्याने सुद्धा उन्हाळ्याचा त्रास जो आहे तो कमी होतो किंवा शरीरातला जो अतिरिक्त उष्मा असतो तो हळद शोषून घेते. त्याच्यामुळे सुद्धा हळदीचा चांगला उपयोग होतो. आणि मेन म्हणजे हळद ही अँटीबॅक्टेरियल म्हणून खूप चांगली म्हणून वापरली जाते. सतत जर डोकेदुखी होत असेल तर साधारणतः पित्त होणारी जी सगळी डाएट आहेत म्हणजे उशिरा खाणे किंवा खाण्याच्या वेळा बिघडवणे हे पहिल्यांदा सांभाळलं पाहिजे, किंवा जेव्हा भूक लागेल त्याच्यावरती व्यवस्थित लक्ष देऊन त्याप्रमाणे खाल्लं पाहिजे. त्याचप्रमाणे चहाचं प्रमाण जर तुमचं जास्त असेल तर ते कमी करूनसुद्धा डोकेदुखी कमी होऊ शकते. आणि खूप काही काही एक ही सगळ्यात छोटी गोष्ट आहे जी खूप लोकांच्या लक्षात येत नाही, परंतु आत्ता उन्हाळ्यामध्ये फॅन आपण जोरदार सुरू ठेवत असतो तर मोस्टली लोकांना फॅनच्या खाली झोपूनसुद्धा डोकेदुखी होत असते. तर शक्यतो एकदमच फॅनखाली डोकं नाही येणार याची काळजी घ्या, त्याच्यानेसुद्धा डोकेदुखी थोडीशी कमी होण्यास मदत होते. हो, हळदीचं दूध घेणे योग्य राहील. त्याचा हळदीचं दूध घेण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही आहे, उलट चांगलंच होईल. ॲसिडिटी जर वाढत असेल तर दुधासोबत साखर घेऊनसुद्धा म्हणजे दूध आणि साखर घेऊनसुद्धा चांगला फरक पडतो. ताकामध्ये पुदिना, बटर मिल्क विथ पुदिना, त्याच्यापेक्षा जर ताकामध्ये सैंधव घालून तुम्ही घेतलं तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होऊ शकेल. एकाने इथे लिहिलं आहे की जिंजर टी घेतला पाहिजे किंवा नाही, तर आत्ताच्या सीझनमध्ये आलं घालून चहा अजिबात पिऊ नये. त्याचा म्हणजे आलं अत्यंत तीक्ष्ण आहे आणि पित्त वाढण्यासाठी त्याचा म्हणजे सगळ्यात मोठा रोल होऊ शकतो आणि त्याच्यामुळे तोंडाला अल्सर येणं इथपासनं तुम्हाला त्रास दिसू शकतात. त्याच्यामुळे शक्यतो चहामध्ये आलं पूर्णपणे अवॉइड करा. ताक आणि लस्सी घ्यावी किंवा नाही? ताक तुम्ही काही प्रमाणामध्ये पिऊ शकता, परंतु लस्सी ही पचण्यासाठी अत्यंत जड आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे लस्सी ही बनवतानाच दुधाची जी साय असते तीसुद्धा मोठ्या प्रमाणात असते आणि साखर, तर हे दोन्ही घटक हे कफाला वाढवण्यासाठी
म्हणजे मेन कारणीभूत ठरतात. तर जर लस्सी तुम्ही घेत असाल तर तुम्हाला कफाचे त्रास ह्या ऋतूमध्ये दिसू शकतात, आणि ह्या ऋतूमध्ये आत्ता नॅचरलीच कफ वाढत असल्यामुळे लस्सी अवॉइड करावी. बॉडी टेम्परेचर कसे कमी करायचे? बॉडी टेम्परेचर ॲक्च्युली कमी करायच्याऐवजी जसं वातावरण चेंज होत राहतं त्याच्याप्रमाणे बॉडी त्याला अनुरूप होण्यासाठी प्रयत्न करत असते. म्हणजे बॉडीसुद्धा स्वतःला थंड ठेवण्यासाठी प्रयत्न करत असते. तर तेव्हा त्याच्यासाठी उन्हात जास्त वेळ जाऊ नये किंवा दुपारी उन्हात जाऊ नये. वाळ्याचा वाळ्यामध्ये म्हणजे वाळा आणि पाणी ह्याचं सेवन करायचं. वाळ्याचं सरबत, कोकम सरबत आहे, कोकम सरबत अत्यंत गुणकारी आहे. करवंदाचं सरबत आहे, आवळा सरबत, असे पदार्थ तुम्ही म्हणजे लिक्विड डाएट तुम्ही जास्त ठेवू शकता. आणि नॉनव्हेज, एक सांगायचं राहिलं मगाशी की नॉनव्हेज पदार्थ हे पूर्णपणे टाळावेत, कारण का नॉनव्हेज हे पचण्यासाठी अत्यंत जड आहे आणि अग्नी हा आपला कमी असल्यामुळे, आत्ता निसर्गतःच किंवा आपल्या शरीरातला अग्नी हा कमी असल्यामुळे आपण त्याच्यावरती जर जड पदार्थाचं सेवन केलं तर आपला अग्नी अजूनच कमी होतो आणि त्याचा आपल्या शरीरावरती त्रास होतो. तर नॉनव्हेज हे पूर्णपणे टाळायचं, किंवा कुठचेही जड पदार्थ, लस्सी किंवा मिठाईचे पदार्थ हे पूर्णपणे ह्या ऋतूमध्ये टाळावेत. त्याने आपण आपलं बॉडी टेम्परेचर म्हणजे एक कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. प्लीज सजेस्ट आयुर्वेदिक आसवास फॉर बॉडी हीट डिसिपेशन फॉर समर सीझन. आता आयुर्वेदामध्ये बरीच आसवारिष्टही सांगितलेली आहेत, परंतु आत्ता मी त्याची बरीच नावं घेऊ शकेन, पण ही सगळ्यांनाच सूट होतील की नाही किंवा कोणाच्या प्रकृतीनुसार कोणाला ती सूट होतील किंवा कोणाला नाही ह्याचा विचार हा करण्यासाठी त्या म्हणजे व्यक्तीची ही पूर्णपणे हिस्ट्री घेणं गरजेचं आहे. तर जर तुम्हाला म्हणजे आयुर्वेदाच्या आसवारिष्टांबद्दल किंवा कुठची घ्यावीत की कुठची नाही घ्यावीत हे व्यक्तीसापेक्ष आहे, तर समजा काही त्रास होत असेल आणि त्याच्यावरती चिकित्सा म्हणून किंवा उपाय म्हणून तुम्हाला आसवारिष्टांबद्दल जर माहिती हवी असेल तरच त्याचं सेवन करावं, अदरवाईज त्याचं सेवन करू नये. आणि हे विचारताना म्हणजे ह्याचं सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला किंवा आयुर्वेद डॉक्टरांना तुम्ही नक्की कन्सल्ट करा आणि मगच एक कुठचंही असं वारिष्ट घेण्यासाठी सुरुवात करा. पायाचे तळवे खूप गरम लागतात, त्याच्यासाठी तुम्ही रात्री झोपताना पायाला तेल लावून झोपू शकता, किंवा जे कोकम बटर मगाशी मी म्हटलं तर ते सुद्धा तुम्ही कोकम बटर लावू शकता, त्याच्यामुळे थोडा थंडावा राहण्यासाठी चांगला उपयोग होतो. अजून दोन गोष्टी म्हणजे कैलास जीवन किंवा शतधौत घृत नावाची दोन प्रोडक्ट्स ही बाजारामध्ये खूप ठिकाणी मिळतात. तर शतधौत घृत हे उन्हाळ्यामध्ये अत्यंत उपयोगाचं आहे. शतधौत म्हणजे 100 वेळा तूप धुतलेलं असतं पाण्याने आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अत्यंत स्निग्धता आलेली असते. सो त्वचेवरती समजा त्वचा फाटली असेल किंवा रुक्षता आलेली असेल, एखाद्या ठिकाणी म्हणजे त्वचा फाटून त्याच्यामधनं त्रास होत असेल किंवा आग होत असेल, तर अशा ठिकाणी शतधौत घृत जर तुम्ही लावलं तर तुम्हाला त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. जिभेला चव येत नाही, काय करावे? जर तुम्हाला जिभेला चव येत नसेल तर घरगुती उपाय करण्यापेक्षा एखाद्या डॉक्टरला कन्सल्ट केलं तर त्याचा नक्कीच चांगला उपयोग होऊ शकतो. आत्ता करोनाच्या काळामध्ये कुठचीही आलेलं सिम्पटम हे घरी ट्रीट करण्यापेक्षा कोणाच्या तरी सल्ल्याने किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रीट करणं नक्कीच फायद्याचं ठरेल. उन्हाळ्यात दही वर्ज्य आहे, उन्हाळ्यात दह्याचं सेवन करू नये. या सेशनच्या शेवटी कमेंट्समध्ये मी माझा कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला देते, त्यावरून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आपण मोस्टली आता प्रश्न कवर केलेले आहेत. एसीमध्ये झोपावं का?
शक्यतो एसीमध्ये झोपू नये. जर अगदीच काही लोकांना एसीशिवाय झोप लागत नसेल तर पूर्ण रात्र एसी चालू ठेवण्यापेक्षा अर्धा तासाचा टायमर लावून एसी झोप म्हणजे झोप लागेस्तोवर एसी चालू ठेवावा, त्याच्यानंतर एसी बंद करावा. तर शक्यतो एसी टाळावा. नाकातून रक्त येते उपाय आहे का? नाकातून रक्त येण्यासाठी पहिल्यांदी एक गोष्ट लक्षात ठेवायची की समजा कुठेही तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये आहात किंवा उन्हामध्ये फिरत आहात आणि नाकातनं रक्त आलं, तर प्रेशर बँडेज, घड्याळामध्ये वेळ लावून 5 मिनटं नाकातनं रक्त येत असेल तर नाकावरती पूर्ण दाब देऊन ते रक्त पहिले थांबवावं. त्याच्यानंतर डोक्यावरती म्हणजे माथ्याला पांढरा कांदा लावावा किंवा सगळे जे थंड उपचार आहेत ते करावे. नाकातनं रक्त यायचा त्रास होत असेल तर दुर्वांचा रस हा सगळ्यात चांगलं काम करतो. तर दुर्वांचा रस नाकामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा पाण्यासोबत त्याचं सेवनही करू शकता, त्याचा खूप चांगला उपयोग होतो. आणि जर अगदी असा माथा तापतो जे आपण म्हणतो, त्याच्यासाठी जर तुम्ही दुर्वांचा जर कल्क केला, कल्क म्हणजे काय, चटणीसारखं पाण्यामध्ये वाटून त्याची जर पेस्ट केली आणि ती जर कपाळाला लावून ठेवली तर खूप थंडावा तुम्ही म्हणजे तुम्हाला खूप थंडावा जाणवेल आणि त्याने तुम्हाला बरंसुद्धा वाटेल. खूप थकवा जाणवतो उन्हाळ्यामध्ये. हा म्हणजे शरीराचे बल, मी म्हणजे जसं मगाशी म्हटलं की ऑलरेडी कमी होत असतं, तर त्याच्यामुळे थकवा जाणवणं हे नॅचरल आहे. परंतु त्यासाठीच की व्यायाम कमी ठेवायचा, थोडासा आराम करायचा, उन्हामध्ये जास्त फिरायचं नाही, खाण्यावरती कंट्रोल ठेवायचा, नॉनव्हेज फूड जे आहे ते अवॉइड करायचं, हे सगळे जर तुम्ही उपाय साईड बाय साईड सुरू केलेत तर हा एवढा वाढलेला उन्हाळा आपण थोडा सुसह्य करू शकतो. दही का नाही? तर दही न खाण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे दही हे अम्लरसाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभिषंद जे आपण त्याला म्हणतो, जसं मी मगाशी सांगितलं की ह्या ऋतूमध्ये कफ हा नॅचरलीच वाढत असतो, त्याच्यामुळे तो दह्याने म्हणजे दह्याचं जर सेवन केलं तर तो आणखीनच वाढतो. त्याच्यामुळे ते कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी दह्याचं सेवन पूर्णपणे वर्ज्य आहे. चेहऱ्यावर पिंपल्सचे डाग आहेत, काय वापराय पाहिजे? तर त्यासाठी आत्ता उन्हाळ्यामध्ये समजा तुम्हाला म्हणजे उन्हाळ्याच्या दृष्टीने जर बघून विचार करायचा असेल तर एक मुस्ता म्हणजे नागरमोथा नावाचं चूर्ण आहे, तर त्याची पेस्ट करून तुम्ही त्या चेहऱ्या म्हणजे तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. आणि ह्याचा 100% फायदा घेण्या म्हणजे ह्याचा 100% उपयोग होण्यासाठी अजून एक टेक्निक काय करू शकता, तर सकाळी उठल्यावरती पहिले चेहऱ्याला एक साधं आपलं खोबरेल तेल असेल म्हणजे खोबरेल तेल लावलं तरी सुद्धा चालेल, तर खोबरेल तेल चेहऱ्याला लावायचं, त्याच्यानंतर नागरमोथ्याची पेस्ट करायची आणि ती जिथे पिंपल्स आहेत त्या ठिकाणी लावायची. त्याच्यामुळे जी शरीराची स्निग्धता आहे ती टिकून राहते. ऑलरेडी आपलं शरीर रुक्ष झालेलं आहे, त्वचा रुक्ष झालेली आहे, तर त्याची स्निग्धता टिकून राहते आणि पिंपल्सचे डाग जाण्यासाठी सुद्धा कामी येतात. तर नागरमोथ्याचं चूर्ण हे तुम्ही पिंपल्सचे डाग जाण्यासाठी वापरू शकता. मी पॉझिटिव्ह आहे, होम आयसोलेट. जर तुमचे सिमटम्स, जर तुमचे करोना सिमटम्स हे माइल्ड आहेत आणि तुम्ही पॉझिटिव्ह असून होम आयसोलेशनमध्ये आहात, तर तुम्ही पूर्णपणे म्हणजे घरामध्ये एकतर आयसोलेशन कंपल्सरी आहे. जे काही मेडिसिन्स आहेत ते रेग्युलरली घ्या. डाएट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायड्रेशन. आत्ता पाण्याचा इनटेक आणि आपली जी सरबतं किंवा आत्ता जी मी सगळी सरबतं किंवा ह्याचं सांगितलं त्याचा तुम्ही वापर, म्हणजे शरीरातली पाण्याची जी पातळी आहे ती पूर्णपणे चांगली ठेवण्यासाठी उपयोग करा. करोनाच्या स्थितीमध्ये सुद्धा जो व्हायरल लोड जो आहे तो सुद्धा म्हणजे डिहायड्रेशन होता कामा नये. त्याच्यामुळे जर सारखे सारखे तुम्ही पाणी किंवा ह्याचं सेवन करत राहिला तर व्हायरल लोड सुद्धा कमी होतो. गॅस
घसा कोरडा पडतो जास्ती. ओके, जर घसा कोरडा पडत असेल तर गूळ पाणी, म्हणजे खूप ठिकाणी कोल्हापूर वगैरे ह्या साईडला घरात बाहेरनं घरात आल्यावरती पहिले गूळ आणि पाणी देतात, तर ही प्रथा म्हणजे नुसती प्रथा म्हणून आपण सगळेजण बघतो की हां त्यांच्या ह्याच्यातली ती प्रथा आहे, तर ती नुसती प्रथा नसून त्याच्या मागे खूप जास्ती सायंटिफिक रिझन आहे की एवढ्या उन्हातनं आल्यानंतर आपली जी ग्लुकोज लेवल कमी झालेली असते तर त्याच्यासाठी गूळ हे सगळ्यात चांगलं आहे. अचानक म्हणजे तत्काळ ग्लुकोज लेवल वाढवण्यासाठी जो आता आपला घसा सुकलेला असतो, तर मोस्टली आता उन्हाळा सगळ्याच ठिकाणी खूप वाढतो आहे, तर बाहेरनं घरात आल्यावरती गूळ पाणी तुम्ही घ्या, किंवा तुमच्या घरी कोणी पाहुणे आले असतील तर त्यांना सुद्धा द्या. आणि सगळ्यात जास्त म्हणजे गूळ टाकून केलेलं कैरीचं पन्ह, गोड कैरीचं पन्ह हे जर तुम्ही घेतलं तर तरीसुद्धा घसा कोरडा पडणं किंवा अचानक ऊन लागणं ह्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्याचा खूप चांगला वापर होतो. हिंदी में बोलिए. आपको जो सवाल है वो आप मुझे हिंदी में पूछिए, मैं उसका जवाब ज़रूर दूंगी. उन्हाळ्यात अंडी खाणे योग्य आहे का? अंडंसुद्धा उष्ण पडतं, परंतु अति प्रमाणात न खाता, समजा म्हणजे दिवसाला एक, किंवा जर तुम्हाला जास्ती पित्ताचा त्रास होत असेल तर अवॉइड करा, परंतु जर पित्ताचा त्रास होत नसेल तर तुम्ही दिवसाला एक एखादं अंडं खाऊ शकता. बेंड येतं आहे सारखं. ओके, जर तुम्हाला असे म्हणजे त्वचेवरती असे त्रास होत असतील किंवा वारंवार हे त्रास होत असतील तर तुम्ही डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे, कारण का बेंड येणं किंवा पुळ्या येणं हे ह्याची जी चिकित्सा आहे ती जास्तीत जास्त जर ते एक्झॅमिनेशन म्हणजे त्याचं पूर्णपणे परीक्षण करून जर चिकित्सा केली तर त्याचा नक्की उपयोग होतो, म्हणून कुठच्या तरी म्हणजे जवळच्या डॉक्टरांना नक्की त्यांचा नक्की सल्ला घ्या. चेहऱ्यावर कपाळावर काळे डाग आहेत ते कसे घालवता येतील? चेहरा मी मगाशी म्हटलं तसं, समजा ते पिंपल्सचे डाग असतील तर साधं खोबरेल तेल लावून त्याच्यावरती मुस्ताचूर्ण समजा लावलं तर त्याचा उपयोग होतो, पण जर काळे डाग आधीपासूनच तुमचे असतील तर तुम्ही ते डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्याचा उपाय करणं गरजेचं आहे. कफ जास्त आहे उपाय काय? कफ जास्त आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काय त्रास होत असतील, समजा खोकल्यामध्ये कफ येत असेल, किंवा नॅचरली मी जो शरीरामध्ये कफ वाढणारे असं म्हणते आहे, तर त्याचा अर्थ म्हणजे जे आपल्या शरीरामध्ये तीन घटक आहेत, मेन तीन घटक, त्याच्यामधला कफ हा या सीझनमध्ये हा नॅचरलीच म्हणजे निसर्गतःच वाढत असतो, तो पुढच्या ऋतूमध्ये म्हणजे वर्षा ऋतूमध्ये जसा वाताचा प्रकोप होतो आणि शरद ऋतूमध्ये जसा पित्ताचा प्रकोप होतो, तसा आत्ता वसंत ऋतूमध्ये हा कफाचा प्रकोप होतो, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आत्ता मी तुम्हाला सांगितल्या ह्या उपयोगी राहतील तुमचा कफ शरीरातला म्हणजे नॅचरल अवस्थेत किंवा नॉर्मल ठेवण्यासाठी. खूप प्रश्न पुढे येतात तर आत्ताचं मी लाईव्ह सेशन आता इथे थांबवते, परंतु मी ह्या प्रश्नांची उत्तरं कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहीन. आपणा सर्वांचं मनापासून आभार, तुम्ही तुमचा वेळ देऊन इथे आलात त्याच्याबद्दल धन्यवाद, आणि आप सर्वांना स्वास्थ्य लाभो ही धन्वंतरी चरणी प्रार्थना. आजच्या लाईव्ह सेशनमध्ये कोणालाही काही प्रश्न असतील किंवा काही डाऊट्स असतील, काही कन्सल्टेशन हवं असेल तर इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती आयुर्वेद सामांकूर नावाचं माझं पेज आहे, तर तुम्ही ह्या पेजवरती विजिट करून मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि इथे आणि ह्या आत्ता म्हणजे सेशनच्या शेवटीसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये मी माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स देते, त्याच्यावरून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.